शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचाराची कीड. शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे ग्रामपंचायत येथे स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला 12,000 रुपये प्रमाणे शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळत असते, मात्र प्रत्यक्षात ते लाभार्थ्यापर्यंत पोहोचलेच नाही असा आरोप करत सदर प्रकरणांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेवाळे ग्रामस्थांनी केला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी ग्रामस्थांनी अनेकदा केली होती. शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे ग्रामपंचायतमध्ये स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत वैयक्तिक स्वच्छालय बांधण्याकरिता शासनाकडून प्रत्येकी लाभार्थ्याला 12,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळत असते, मात्र शेवाळे ग्रामपंचायतमध्ये प्रत्यक्षात अनेक लाभार्थ्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा निधी पोहोचला नाही. याउलट एका लाभार्थ्याच्या नावे 4-4 प्रकरण टाकून असे गावातील 300+ लाभार्थ्यांचे प्रकरण तयार करून लाखो रुपयांचा निधी लाटण्यात आला असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शेवाळे गावातील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आहे की स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत स्वच्छालय बांधून देण्यासंदर्भात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती. ज्या कोणी लोकांनी लाभार्थ्याचे पैसे वाटले असतील त्यांच्यावर तरी गुन्हे दाखल करून शासनाचा लाटलेला पैसा रिकव्हर करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली होती. यानंतर विस्तार अधिकारी कपिल वाघ यांनी आज ग्रामपंचायत शेवाळे येथे भेट देऊन आपण येत्या 1 मार्च रोजी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पथक तयार करणार असून प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन कुठल्या लाभार्थ्याला स्वच्छालय मंजूर झाली आहे व त्याला त्याचा लाभ मिळाला नाही याची चौकशी करून या प्रकरणी दोषी आढळतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई करू अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. देवीदास नारायण मोरे शेवाळे गावचा रहिवाशी पण आहे आणि माझी ग्रामपंचायत सदस्य पण आहे. स्वच्छ भारत मिशनच्या बाबतीत गावातील ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या जिल्हा परिषद पंचायत समिती पार मुख्यमंत्री साहेबांपर्यंत त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती. स्वच्छ भारतमध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे, जो काही पैसा लोकांनी काढून घेतलेला आहे त्याच्या बाबतीत चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी होती. आज चौकशी दरम्यान मी देखील इथं त्यांच्यासोबत उपस्थित आहे. एवढं बोलून थांब. माझं नाव सुनील रामदास कुडी, शेवाळे गावातील ग्रामस्थ. आमचा तक्रारी अर्ज असा होता, सुनील रामदास कोळी व एकनाथ ढबा कोळी दोघांनी आम्ही अर्ज कलेक्टर साहेबांना दिला 11-2 तरी आम्हाला नोटीसद्वारे पंचायत समिती यांचं लेटर आलं मला की 27 तारखेला आपण गावातील शौचालयांची चौकशी करू असं. आज विस्तार अधिकारी कपिल वाघ म्हणून आले आहेत, त्यांनी अजून 2 दिवस मागितले, 1 तारखेला ते चौकशी करणार आहेत. तरी आता 1 तारखेला घरोघरी जाऊन संडास आम्ही पूर्ण चेक करू. अशोक निकम शेवाळे गावाचा मी रहिवासी आहे. तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जे काही लोकांना लाभार्थ्यांना जे 12,000 रुपये पैसे भेटलेले होते ते लोकांना पैसे भेटलेले नाही आहे, कारण की एका व्यक्तीच्या नावाने 4-5 संडास जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले होते तर ते पैसे खाऊन गेलेले आहेत. लोकांची तडमोड एकच आहे की आमचा गावाचा विकास कसा होईल आणि लाभार्थ्यांना पैसा कसा भेटेल. आतापर्यंत लाभार्थ्यापर्यंत पैसा गेलेला नाही आहे, त्यांच्या खिशात पोचलेला नाही आहे. सगळेच पैसे आणि शेवाळ्या गावात जास्त करून भ्रष्टाचार जास्त प्रमाणात झालेला आहे. गावाचा विकास होत नाही आहे. 15 वर्ष असं वाटतं की 15 वर्ष आमचं गाव शेवाळे गाव हे मागं फेकले गेलेलं आहे. गावोगावी बघतो आम्ही की गावाचा विकास होतो आहे, कुठलाच निधी जे पण निधी वरून आलेला आहे गावाला एकही निधी ग्रामपंचायतला भेटलेला नाही. ग्रामपंचायतमध्ये जे जे काही सदस्य सभासद वगैरे जे असतील त्यांनी कुठलंच काम केलेलं नाही आहे. उदाहरणार्थ काका सरजवळ इथं संडास हे लेडीजसाठी शौचालय बांधले गेलेले आहेत, तो तिथं शौचालयाचं काम पण झालेलं नाही आहे. 3 लाख रुपये तिथलेही खाऊन गेलेले आहेत. त्यांनी दाखवलेलं निदर्शनमध्ये की कागदावरती पण 3 लाख रुपये दाखवलेले आणि तिथं जर ऑन द स्पॉट बघणार तुम्ही तिथं 3 लाख रुपयाचा संडास तुम्हाला पाहायला भेटणार नाही. आणि त्याच्यानंतर उदाहरणार्थ बस स्टँड म्हटलेलं आहे, बस स्टँडजवळ मुतारी म्हटलेली आहे. मुतारी जर तुम्ही जर तिथे लाईव्ह जर बघणार तर तिथं मुतारीसुद्धा बांधली गेलेली नाही. बस स्टँड आमच्या गावाला बस स्टँडसुद्धा नाही आहे. लेडीजसाठी बसायला उठायला जागा नाही आहे, कुठलीच सुविधा नाही. ते हे लाभार्थ्यांचा खूप काहीतरी नुकसान होत आहे गावामध्ये आणि जी जनता आहे त्यांचं पण खूप मोठं नुकसान होत आहे. काहीतरी प्रशासनाने दखल घ्यावी, नाही जर प्रशासनाने दखल घेतली जेवढे पण आम्ही ग्रामस्थ आहोत शेवाळ्या गावामधील सगळे लोक आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन उपोषण करू ही नम्र विनंती करतो. प्रशासनाने थोडं लक्ष द्यावं आमच्या गावावरती ही नम्र विनंती.
व आज ग्रामपंचायत शेवाळे तालुका शिंदखेडा येथे तक्रारी अर्जदार एकनाथ डबा कोळी आणि सुनील रामदास कोळी यांनी ग्रामपंचायत शेवाळे येथे सन 2017 पासून पुढे जो काही वैयक्तिक शौचालय बांधकाम अनुदान प्रतिलाभार्थी 12,000 याचा जो काही शासनाने ग्रामपंचायतीला अनुदान वर्ग केलं होतं त्या अनुदान संबंधित जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांपर्यंत ते अनुदान पोहोचलेलं नाही अथवा लाभार्थ्यांचं शौचालयाचं बांधकाम झालेलं नाही. यामुळे हे 2,000 आणि यांच्यासोबत गावातील इतर आणखी ग्रामस्थ यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्या तक्रार अर्जाच्या हिशोबानं चौकशी कामे आज 27 फेब्रुवारी आपण अर्जदार यांना आणि ग्रामपंचायतला पत्र दिलेलं होतं. तर आज फक्त इथं आल्यानंतर मी यांना सांगितलं की ग्रामपंचायत दप्तराची बुवा आपण पहिले चौकशी करून घेऊ आणि हे जेवढा खर्च ज्यांनी काही व्यक्तींची नावं दिली ज्यांच्या नावे हा पैसा ग्रामपंचायतीने त्यावेळेस खर्च केला आहे किंवा त्यांच्या नावाने पैसा दिलेला आहे तर या संदर्भात ग्रामपंचायत दप्तरी काय नोंदी आहेत याचा आपल्याला आज प्राथमिक स्वरूपात चौकशी करून ती जी काही यादी तयार होईल त्या यादीप्रमाणे किती लाभार्थींचे नावं आले आणि त्या लाभार्थ्यांना त्यांच्या शौचालयाला आपल्याला 2 ते 3 ते 4 टीम तयार करून त्या ज्यांचे शौचालयचे लाभ दिलेले दाखवले ग्रामपंचायतीने त्यांच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांच्याकडे शौचालय आहे किंवा नाही याचा आपल्याला स्थळ पाहणी करून घ्यायची आणि ते सर्व ही चौकशी आणि ही चौकशीसुद्धा अर्जदार जे आहेत त्यांच्या समक्षच होईल. ग्रामपंचायतीची पण टीम राहील. तर ही सर्व चौकशी झाल्यावर याच्यामध्ये काय वस्तुस्थिती किंवा वस्तुनिष्ठ मुद्दे निघतात की जेणेकरून पंचायतला एवढा पैसा दिला एवढा खर्च केला त्याच्यामध्ये एवढी पूर्तता किंवा एवढी अपूर्तता एवढे शौचालय बांधले किंवा लाभार्थ्यांचं काय गावातील ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे ते आता यांनी आपल्याला आज चौकशी दरम्यान इथं जे लोक उपस्थित त्यांनी सांगितलंच आहे. फक्त यांच्या सगळ्यांच्या समक्ष तिची चौकशी होईल ती निष्पक्षपाती होईल आणि तिच्याप्रमाणे जो काही अहवाल तयार होईल तो आपण वरिष्ठ कार्यालयाला सादर करू. त्याच्याप्रमाणे संबंधित जे जबाबदार राहतील त्यांच्यावर पुढील कायद्याने जी काही कारवाई उचित कारवाई असेल ती त्यांच्यावर होईल एवढंच मी आज या चौकशीनिमित्ताने सांगू शकतो. लोकनायक न्यूज